महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून तब्बल 65,000 करबुडव्यांना वॉरंट दिले आहेत. त्यात 20,000 रुपयांच्या वरील मंडळीचा समावेश असून वॉरंट मिळाल्याच्या 21 दिवसात कर भरला नाही तर आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या निर्देशानुसार संपत्ती जप्त करण्यात येणार आहे असा इशारा मालमत्ता कर विभागाच्या उपआयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये जवळजवळ 2.5 लाख प्रॉपर्टीज आहेत आणि ज्याला आपण प्रॉपर्टी टॅक्स लावतो. आतापर्यंत जवळजवळ 47 करोड रुपये आपले वसूल झालेले आहेत, पण एकूण जे जवळजवळ 450 करोड रुपये आपले बाकी आहेत वसुलीचे, आणि म्हणून आपण आता वॉरंट द्यायला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 65,000 लोकांना आपण वॉरंट दिलेलं आहे आणि त्यांच्यावर आपण आता सीलिंगची कारवाई करणार आहोत. जर त्यांनी 21 दिवसाच्या आत वॉरंट मिळाल्याच्या प्रॉपर्टी टॅक्स भरला नाही तर आपल्याला प्रॉपर्टी सील करावी लागेल त्यांची, ॲज पर लॉ जप्तीची कारवाई करावी लागेल त्यांच्यावर. अजूनपर्यंत किती लोकांची कारवाई करण्यात आली? आतापर्यंत आपण जवळजवळ दर दिवशी कमीत कमी 4 ते 5 प्रॉपर्टीजचं सील करतच आहोत, कारण बऱ्याच वेळा लोक पैसे भरतात मग आपण प्रॉपर्टी सील करावी लागत नाही. पण जर अजूनपर्यंत जर लोकांनी भरले नाही तर हाच आता नंबर आपल्याला वाटतं वाढून कमीत कमी 15 ते 20 प्रॉपर्टी रोज सील होणार हे नक्की आहे. राजकीय थोडंसं येतं, पण त्यांनाही माहिती आहे की आपण जे काही प्रशासन करत आहे ते कॉर्पोरेशनसाठीच करत आहे, कारण ह्याच महापालिकेच्या हद्दीत लोकांच्याच विकासासाठी त्यांच्यासाठी ज्या सोयीसुविधा आपण देत आहोत त्याच्यासाठी प्रॉपर्टी टॅक्स हे एकमेव उत्पन्नाचं साधन आपल्याकडे आहे आणि बाकी जे काही फंड्स आहेत ते फार तुटपुंजे आहेत आणि हे मेन सोर्स आहे आपलं उत्पन्नाचं. त्याच्यामुळे जो काही फंड आपल्याला हवा आहे त्यांनाही माहिती आहे पॉलिटिशियन्सना की त्यांना विकासकामासाठी जो फंड हवा आहे त्याच्यासाठी हे एकमेव सोर्स असल्यामुळे त्यांचा तसं प्रेशर येत नाही आहे आणि मला सांगावं लागतं की त्यांचं आपल्याला खूप कोऑपरेशन आहे प्रशासन. मी आवाहन म्हणण्यापेक्षा विनंती करीन की आपल्याला प्रशासनाला अजिबात इच्छा नाही की कुणावर आपण कारवाई करावी, त्यामुळे जे काही डे आहे हे ॲज पर लॉ आहे. आपण जे काही प्रॉपर्टी टॅक्सची बिलं दिलेली आहेत त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे पैसे भरावेत प्रॉपर्टी टॅक्सचे, आणि जेणेकरून आम्हालाही त्यांच्याशी सुसंवाद राहील आणि अशा प्रकारे कारवाई करायची खरोखरच आम्हाला कोणालाही इच्छा नाही आहे आणि ती कारवाई त्यांनी टाळावी आणि वेळेत टॅक्स भरावा ही त्यांना ॲक्च्युली हात जोडून विनंती आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.